नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या भेटीस आलेलो आहे. मी अनिल जागीरदार, सॉफ्टमो नवी मुंबई ब्रँचमधून बोलतो आहे. आज आपण एका युनिव्हर्सिटीबद्दल जरा माहिती घेऊया. नीटचे स्कोअर सगळीकडे झाले, फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, परंतु ॲडमिशन्स आता MBBS एब्रॉडशिवाय चांगले पर्याय राहिलेले नाही आहेत. तर आपण युक्रेनमधल्या सर्वात टॉपमोस्ट जी युनिव्हर्सिटी आहे, डॅनिलो हलिट्स्की लव्हिव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. लव्हिव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी ही एक सर्वात जुनी मेडिकल युनिव्हर्सिटी आहे. 235 वर्ष जुनी आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचं कॅम्पस आहे. आणि त्याच्या जवळपास त्यांच्यामध्ये इमारती ज्या आहेत, ज्या 78 डिपार्टमेंट्स आहेत आणि 14 मोठमोठ्या इमारती आहेत. आणि ह्या प्रचंड पसाऱ्यामध्ये नंबर ऑफ प्रोफेसर्स हायली एज्युकेटेड आहेत, PhD लेवलचे आहेत. आणि बरेच तिकडचे जे शिक्षक आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांना मानसन्मान प्राप्त झालेला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर. आणि अशा ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याने शिकायला जायचं ही एक मोठी पर्वणीच असते. कारण विद्यार्थिनो कुतः सुखम, सुखार्थिनो कुतः विद्या, याप्रमाणे विद्यार्थ्याला सुखाची अपेक्षा नव्हे तर ज्ञानाची अपेक्षा असायला पाहिजे. तर डॅनिलो हलिट्स्की लव्हिव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी ही सर्वात मोठी आणि चांगली युनिव्हर्सिटी आहे, की जिथे एखाद्या विद्यार्थ्याला आपल्या या विद्यार्थी दशेचं जर चीज करायचं असेल तर ह्यामध्ये सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. उत्तम शिक्षक, उत्तम डिपार्टमेंट्स, उत्तम करिक्युलम, उत्तम ॲटमॉस्फियर, त्याचबरोबर ह्यांचे जे लायब्ररी आहे, या लायब्ररीत जवळपास 5.5 लाख ग्रंथ आणि रेफरल बुक्स अवेलेबल आहेत. इंटरनेट अवेलेबल आहे, म्हणजे ग्रंथालय सुसज्ज आहे, मेस चांगलं आहे, हॉस्टेल चांगलं आहे, एज्युकेशन चांगलं आहे. लव्हिव ही सिटीच मुळात इतकी अप्रतिम आहे की लोक परदेशातनं, बाहेरच्या देशातनं येऊन तिथे एक प्रेक्षणार्थी किंवा एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून बघून जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला 200 नीट स्कोअर असतील, 200 वरती, आणि तुम्ही PCB 60% अबव जर असाल, तर लव्हिव नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीसारखी तुम्हाला दुसरी संधी नाही. आणि तुम्ही त्यामुळे त्वरा करा आणि आपलं ॲडमिशन सॉफ्टमो www.softmo.org या साईटवर जाऊन आपलं बुकिंग करा, किंवा मुंबईच्या आमच्या या खाली दाखवलेल्या ॲड्रेसवर तुम्ही येऊन भेटू शकता. तुमचं काउन्सिलिंग होईल, गायडन्स होईल आणि ॲडमिशन प्रोसेस होऊन जाईल. धन्यवाद.